गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेचा निधी त्वरित वितरित करण्यात यावा. गोसेवा आयोगाला कर्मचारी व इतर त्यांचे अधिकार देण्यात यावे. गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना गोसेवा आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात यावी. सर्व गोशाळांमधील गोवंशाला प्रतिदिवस प्रति गोवंश 100 रुपये प्रमाणे चारा अनुदान त्वरित देण्यात यावे. संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणीसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्या. पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची त्वरित बदली करण्यात यावी. गायरान जमिनीवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे. या प्रमुख मागण्यांचे निवेदन गोशाला महासंघ महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना देण्यात आलं. या मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोशाला महासंघ महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलाय. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.